अपनी न्यायिक मांगों को लेकर राष्ट्रीय आदिम क्रोधी समिति नागपुर शाखा चंद्रपुर की ओर से धरने आंदोलन किया गया, जिसके तहत जिलाधिकारी की ओर से मुख्यमंत्री को निवेदन भेजा गया है, जिनमें सर्वोच्च न्यायालय के निर्देश का उल्लंघन करने वाले अनुसूचित जाति जमाती और मागास वर्गियों के लिए 2000 साल निर्माण किए गए जाति कायदा असंवैधानिक, अन्यायी और जुल्मी होने से वह जल्द रद्द किया जाए। 17/12/2016 को नागपुर विधानसभा के दालन में मुख्यमंत्री महोदय ने विधायक विकास कुंभारे, इनके साथ अन्य विधायक और संबंधित मंत्रियों की उपस्थिति में हुई चर्चा के मुताबिक दिए निर्णय की जल्द पालनता की जाए। कुमारी माधुरी पाटिल विरुद्ध महाराष्ट्र शासन, इस मामले में सर्वोच्च न्यायालय ने अर्जदार के आवेदनकर्ता के आवेदन साथी जाति और रहवासी पुरावे के प्रतिज्ञा पत्र इस आधार पर जात प्रमाण पत्र निर्गमित करने के आदेश दिए हैं। इस न्याय तत्व का पालन कर जात प्रमाण पत्र दिया जाए, इन आदि प्रमुख मांगों का समावेश है। 17/12/2016 को विधायक विकास कुंभारे व अन्य विधायक साथ संबंधित मंत्री महोदय की बैठक में चर्चा होकर 10 मुद्दों पर सकारात्मक निर्णय हुए, लेकिन अभी तक इस निर्णय की पालनता नहीं की गई है। परिणाम स्वरूप अन्यायग्रस्त आदिवासी और मागास वर्गीय समाज में महाराष्ट्र भर असंतोष निर्माण हुआ है, जिसके तहत निषेध प्रदर्शन करने रास्ते पर उतरे है, जिसके तहत राष्ट्रीय आदिम क्रोधी समिति नागपुर शाखा चंद्रपुर की ओर से धरने आंदोलन किया गया। इसमें जानकारी देते हुए बताया गया कि 20 अगस्त 2017 को रक्त स्वाक्षरी आंदोलन किया जाएगा, जिसके बाद भी अगर मांगे पूर्ण नहीं हुई तो इसके आगे तीव्र आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा इसमें दिया गया। महाराष्ट्र शासनाचा नुकताच लागलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णयाच्या निषेधात आज अन्याय धरना कार्यक्रम घेत आहेत। यात आमच्या मागण्या प्रमुख आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने उल्लंघन करणाऱ्या अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय 2000 साली निर्माण करण्यात आलेल्या जाती कायदा असंवैधानिक, अन्यायी व जुलमी असल्याने तो कायदा रद्द करण्यात यावा। 17/12/2016 रोजी विधानसभा नागपूर विधानसभेच्या दालनात माननीय मुख्यमंत्री आमदार विकास कुंभारे यांच्यासह इतर आमदार व संबंधित मंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या चर्चेचा अनुसंधान दिलेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी। 3. माधुरी पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने अर्जदाराचे अर्ज तसेच जाती व रहिवासी पुराव्याचे प्रतिज्ञापत्र या आधारावर जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे आदेश दिलेले आहेत, त्या न्याय तत्वाचे पालन करून जात प्रमाणपत्र देण्यात यावे। 4. उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांनी निर्गमित केले जाती प्रमाणपत्र गाय धरून अर्जदाराचे शाळा सोडल्या दाखल्यावर जात प्रमाणपत्र देण्यात यावे व वैधता प्रमाण देण्यात यावे। 5. जाती तपासणी समितीच्या बेबंदीशाहीमुळे व नकारात्मक कारवाईमुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत। या अन्यायकारक कार्यपद्धतीमुळे शासकीय सेवेतून बरखास्त केलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत त्वरित रुजू करण्यात यावे। 6. बीजात शासकीय व शालेय रेकॉर्डमध्ये बुरट जातीची नोंद असताना 1950 पूर्व वयसावरून जात लिहिल्या जात होती व त्याची जात गोंड असे म्हणते, म्हणजे गाय धरून त्यांना गोंड जातीय प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देण्यात येते, हे निकष अल्मांना लावण्यात यावे, कारण कोटी ही जात नसून व्यवसाय वाचक शब्द आहे। 17/12/2016 रोजी आमदार विकास कुंभार व इतर आमदार तसेच संबंधित मंत्री महोदयाच्या बैठकीत चर्चा होऊन आपण 10 मुद्द्यावर सकारात्मक निर्णय दिले होते, परंतु आजपर्यंत या निर्णयाचे अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। परिणामत अन्यायग्रस्त आदिवासी व मागास समाज महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झाला असून परिस्थिती हाताबाहेर आणि चिन्ह आहे। सबळ वेळीच आपले लक्ष घालून उपयुक्त समस्याबाबत आपण घेतलेल्या निर्णय त्वरित अंमलबजावणी करण्यात ही म्हणते। मी शासनाने नुकताच दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आज आमचा श्री गणेश आहे। आज आम्ही धरणे नारायण निदर्शन देऊन आज माननीय कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन सादर करतो। यानंतर आमचा समोरचा कार्यक्रम 20/6/2017 शिवाई चौक पडेल स्कूल समोर त्या रक्ताशील समाजाचा प्रत्येक माणूस प्रत्येक बांधव येईन आणि आपली रक्ताची रक्ताचे साक्षी करणार आहे आणि हा आमचा सरकारविरुद्ध लढण्याचा आमचा कार्यक्रम चालू झाला आणि याच्यानंतर जर सरकार आमचा निर्णय आमच्या समस्याचा काही निर्णय घेणार नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आतापर्यंत आम्ही गेल्या 30-40 वर्षातून लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतो, पण शासन दरबारी आमची कोणत्या प्रकारची नोंद झालेली नाही किंवा नोंद करण्याच्या मनस्थिती दिसत नाही। महिलांची प्रतिनिधित्व म्हणून बोलत आहे आजच्या कार्यक्रमाची। 26 आणि 27 ला जे चलो मुंबई आंदोलन धरणं आहे त्यात सर्वजण उपस्थित राहतील ना, त्यात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ, आमच्या जो अन्याय झाला आहे तो अन्याय दूर या 2 वर्षाच्या आज झाला नाही तर तीव्र आंदोलन होईल आणि 20 ऑगस्ट 2017 ला
रक्त स्वाक्षरी आंदोलन आहे। त्या आंदोलनात सरकारला काही शंका असेल तर आमच्या डीएनए टेस्ट करून घ्यावं। आतापर्यंत आम्ही शांततेने आंदोलन करत आलो, यात जर सरकार मान्य करत नसेल तर याचे तीव्र आंदोलन स्वरूपात होईल, याची शासनाने जबाबदारी स्वतः आव्हान करत आहोत। आम्ही शासनाने जबाबदारी घ्यावी याची।